हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यामुळे मंत्रिपदासाठी वेटिंगवर असलेल्या आमदारांचे सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलेलं आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सरकारला टोला लावलाय. विस्तारात मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु अजित पवार यांचाच विस्तार झाला असा निशाणा त्यांनी साधलाय. रामदास आठवले म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आरपीआयला 2 जागा मिळवण्याचा प्रयत्न आहे. शिर्डीतून आपण स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत. विधानसभा निवडणुकीत 10 जागांचा आग्रह राहणार आहे. तसेच बाळासाहेब आंबेडकर आरपीआय सोबत आल्यास पक्षाची ताकद नक्की वाढेल. दोघांनी मिळून पक्ष चालवण्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. केंद्रात त्यांनी राज्यात भाजपच्या जागा वाढवण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे. महायुती सरकारमध्ये पक्षाचं नाव घेतलं जात नाही असं म्हणत रामदास आठवलेंनी विस्तारात मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु अजित पवार यांचाच विस्तार झाला असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळावं, सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाहीत. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाही. जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, परंतु जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा, सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन रामदास आठवलेंनी जरांगे यांना केलंय. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, याशिवाय जातींची टक्केवारी कळणार नाही, टक्केवारीनुसार आरक्षण मिळू शकेल असंही त्यांनी म्हटलं. त्याची भूमिका अशी आहे की मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. जसं ओबीसीना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे आणि 27% त्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यावेळेला ओबीसी जे ओबीसीचं आकडेवारी नक्की किती आहे अजून ती सेन्सस झाल्याशिवाय कळणार नाही. पण कालेलकर आयोगाने जो स्टडी केलेला आहे अंदाजे त्याप्रमाणे 52% ओबीसी देशामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळं त्यांना क्रिमिनलची पद्धत ओबीसीचं आरक्षण हे जातीच्या आधारावरचं आहे, पण त्यांना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे. तर त्याप्रमाणं सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी मागणी केलेली होती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. खेड्यापाड्यामधले सगळेच मराठी जमीनदार नाही, सगळेच मराठी श्रीमंत नाही आहे, सगळेच मराठी उद्योगपती नाही, सगळेच मराठी खासदार आमदार मंत्री नाही. तर जे गरीब मराठी मराठा समाजाचे कुटुंब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी घेतलेली आहे. त्यामुळे आता जो जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची अत्यंत योग्य मागणी आहे, पण सरसकट मराठ्यांना कुणवी दाखले देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे. कुणीतरी कोर्टामध्ये गेलं तर त्याची अडचण पुन्हा होणार आहे. जे खरोखर कुणबी आहेत त्यांना ते ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेतच आहेत, अजूनही तपासून काय जे कुणबी म्हणून असतील त्यांना काय ओबीसी द्यायला हरकत नाही, पण बाकीच्या सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही. पण माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, त्यामध्ये 30% एक ओबीसीचा गट आहे, 20% एक गट आहे, 18% शेड्यूल कास्ट आहेत, 1% शेड्यूल ट्राईब आहेत. तर जसे 2 ग्रुप जे तामिळनाडूमध्ये केलेले आहे, एक अतिमागासवर्गीय आणि मागासवर्गीय, तर अशा पद्धतीनं जसं आता ओबीसीचा त्याला विरोध आहे की आमच्यामध्ये सगळे मराठा समाजाला टाकू नका. आणि जरी राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी टाकण्याचा निर्णय घेतला तरी तो कोर्टामध्ये टिकणार नाही आहे, पण त्यांना वेगळी मागासवर्गीयांची कॅटेगरी करण्याचा राज्याला अधिकार आहे. जर वेगळी मागा बॅकवर्ड म्हणून त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्यायला हरकत नाही. आणि एकदा बॅकवर्ड म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की क्रिमिनलची पद्धत लागणारच आहे, म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना असं नाही आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे 2 कॅटेगरी करून हा प्रश्न मिटवावा आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे. हा विषय केंद्राचा नसून हा राज्याचा विषय आहे आणि राज्याने एकदा निर्णय घ्यावा. आणि केंद्राची अडचण अशी आहे की केंद्रासमोर एकट्या मराठा समाजाचा विषय नाही, केंद्रासमोर जाट समाज आहे, राजपूत समाज आहे, रेड्डी समाज आहे, देशामध्ये जे क्षेत्रीय सगळे लोक आहे जे SC ST ओबीसीमध्ये नाहीत अशा लोकांची मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्या. तर केंद्र सरकारला विचार करताना या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल, पण राज्याला व कुणाला मागासवर्गीय ठरवायचं तो अधिकार राज्याला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पुन्हा मानतायत, देवेंद्रजी म्हणतायत, राजीव दादा म्हणतायत,
की ओबीसीच्या आरक्षणात धक्का आम्ही लागू देणार नाही, पण टिकणार आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊ, तर त्यासाठी थोडा जरांगे पाटील यांनी वेळी द्यावा, एकदम असं अल्टिमेटम डेट देऊन सरकारला अडचणीत आणू नये. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडासा वेळ अजून त्यांना द्यावा. पण मी सांगितलेल्या धर्तीवर सरकारने जास्त वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यायला हरकत नाही आहे.